धुळे जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे परिस्थिती ही चिंताजनक झाली असून येत्या होळी उत्सवात नागरिकांनी घरात राहून नियम पाळावे यासाठी प्रशासनाकडून अंमलबजावणी होण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. धुळे शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी धुळेकर नागरिकांना आवाहन करत सांगितले की कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. काही रुग्णांना व्हेंटिलेटरची उपलब्धता होत नाही अशाने परिस्थिती ही चिंताजनक झाली असून येत्या 28 मार्च व 29 मार्च रोजी नागरिकांनी नियम पाळून व घरात राहून सण साजरा करावा व अनावश्यक गर्दी करू नये जेणेकरून कोरोनाला आळा बसू शकतो म्हणून समस्त धुळेकर नागरिकांनी नियम व अटींचं पालन करीत प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलंय. अशा अर्थाचं त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनही दिलंय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जबरदस्त थैमान घातले म्हणून सध्या कोरोनाचं कर वाढल्यामुळे भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून कोरोनाबाधित रुग्णांना सध्या बेड उपलब्ध होत नाही. त्याची तब्येत खालावली तर त्याला व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाही. ॲडमिट करायला जागा नाही, बेड नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आज निवेदन सादर केलं आणि साहेबांना सांगितलं की युद्ध पातळीवर व्हेंटिलेटरची संख्या वाढवा, बेडची संख्या वाढवा. कोविड सेंटर जे आधी सुरू केलेले होते ते पुन्हा त्याच्यामध्ये वाढ करून ताबडतोब वाढवण्यात यावे कारण गेल्या 2 दिवसात परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे आणि म्हणून असंच जर चालू राहिलं, जर व्हेंटिलेटरची संख्या वाढली नाही आणि कोविड सेंटरची संख्या वाढली नाही तर मृत्यूदरचं प्रमाण वाढेल आणि परिस्थिती गंभीर रूप धारण करेल आणि म्हणून वेळीच उपाययोजना झाल्या पाहिजे. तसं बघितलं तर प्रशासनाचं काम कोविडच्या माध्यमातून चांगलं चालू आहे परंतु या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यामुळे एकंदरीत सर्व नियोजन कोंडमडल्यासारखं दिसतंय आणि म्हणून हे पूर्वपदावर आणण्यासाठी ताबडतोब याच्यावर युद्ध पातळीवर उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणेला बोलून ताबडतोब त्यावर तोडगा काढावा, बेडची संख्या वाढवावी, व्हेंटिलेटरची संख्या वाढवावी, भरती व्हायला गेलेला कोरोना बाधित रुग्ण याला ताबडतोब भरती केलं जावं, त्याला नकार देता कामा नये आणि म्हणून या सर्व विषयावर आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं. तसंच खासगी हॉस्पिटल जे आहेत त्यामध्ये मर्यादेपेक्षा बिल जास्त घेतलं जात आहे. शासनाने जे ठरवून दिलेलं नियोजन आहे, जी नियमावली आहे, त्या माध्यमातून बिल घेतलं जावं, महात्मा फुले जन आरोग्य योजनेखाली त्याचे उपचार व्हावेत आणि या सर्व बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ताबडतोब याच्यावर तोडगा काढण्यात येईल. होळीचा सण आहे आणि होळीच्या सणात सर्वच आमच्या तरुण बांधवांसह जे होळी उत्सव साजरा करतात त्यांनी आपल्या आपल्या घरी थांबून ह्या कोरोना कालखंडामध्ये पथ्य पाळायचं आहे. झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढते आणि म्हणून होळी कोणी साजरी करू नये, आपल्या आपल्या घरी थांबून होळीचा आनंद घ्यावा अशी सर्वांना विनंती आहे.